धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा गेल्या 3-4 महिन्यापासून राज्यभर आम्ही तीव्र केलेला आहे. धनगर समाजाच्या शेवटच्या माणसाला आम्ही जागृत केलेला आहे की या सरकारकडं आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकार चालढकलपणा करतंय, वेळकाढूपणा करतंय. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची गरज नसताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्व्हेमधून आपण शिफारस करू असं वेळोवेळी सरकार सभागृहामध्ये म्हणतंय. आम्ही त्यांना एवढंच सांगतो की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्व्हेची गरज नाही, आम्ही समावेश करा म्हणत नाही, आम्ही अंमलबजावणी करा म्हणतोय. असं असताना सुद्धा ते नेहमी वेगवेगळी उत्तरं देत आहेत. मध्य प्रदेश सरकारनं गोंड गोवारींच्या बाबतीमध्ये एक परिपत्रक काढलं जे महाराष्ट्रामध्ये गोंड गोवारींच्या न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी न्याय मिळवला. 111 लोकांच्या हत्या त्यामध्ये झाल्या, पण ते एका 4 ओळीच्या परिपत्रकामध्ये मध्य प्रदेश सरकारनं तिथला त्या प्रश्न निकाली काढला. अशाच पद्धतीचं परिपत्रक एक बिहारमध्ये लोहारा बाबतीमध्ये बिहार सरकारनं काढलं, तसंच परिपत्रक राज्य सरकारनं 4 ओळीचं परिपत्रक काढावं आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 36 नंबरला जो धनगड आणि ओराण आहे त्याला मराठीमध्ये धनगर म्हणावं, इंग्लिशमध्ये त्याला धनगड म्हणावं आणि प्रत्येक कलेक्टरना परिपत्रक काढून आम्हाला सर्टिफिकेट द्यायला चालू करावं. त्याला कुठल्याही मीटिंगची, बैठकीची आणि कुठल्याही मोठ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही. असं असताना सुद्धा सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर नाही आहे. त्यांना वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसनं 70 वर्ष फसवलं, आम्ही 5 वर्ष फसवलं तर हा समाज जाणार कुठं असं एका भ्रमामध्ये सरकार आहे. म्हणून आमच्या समोर पर्याय असा आहे, जे सरकार आमच्या बाजूने बोलत नाही, जे धनगराची भाषा बोलत नाही, त्यांना गाडणं, त्यांना सत्तेत घालवणं हा आमच्या पुढे पर्याय आहे. म्हणून आम्ही राज्यभर 91 विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठं जनजागृती रॅली काढतोय. 10-12 सभा झाल्या, प्रत्येक तालुक्यामध्ये 20-25 हजार लोक आमची या कार्यक्रमासाठी गोळा होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही 2 सभांचं नियोजन केलं आहे. प्रशांत बम आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये नियोजन केलं आहे. म्हणून मेगा भरतीच्या बाबतीमध्ये सरकार दुजाभावाची वागणूक देत आहे. धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत मेगा भरती करू नका, हे महाराष्ट्रातल्या तमाम धनगरांच्या वतीनं आमची मागणी आहे. तुम्ही आमच्या जोपर्यंत आमची लोकसंख्या आहे 12-13% राज्यामध्ये, तेवढ्या लोकसंख्येच्या जागा आम्हाला पाहिजेत. 72,000 जागा भरल्यानंतर तुम्ही आमचं फार मोठं नुकसान होणार आहे. म्हणून आम्हाला पहिलं सर्टिफिकेट द्या आणि मग मेगा भरती चालू करा. आणि सरकार आमच्या बाबतीमध्ये चालढकलपणा करतंय म्हणून 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर राज्यातल्या तमाम धनगरांच्या पोरांना आमची विनंती आहे की या सरकारचा निषेध सप्ताह आपण करायचा आहे. काळे झेंडे प्रत्येक धनगराच्या पोरानं घरावरती, झोपड्यावरती, वाड्यावरती, मेंढराच्या मागं जिथं जिथं तुम्ही असाल तिथं तिथं काळा झेंडा किंवा काळी गुढी आपल्या घरावरती, आपल्या परिसरामध्ये उगारावी आणि ते सगळ्या पेपरला बातम्या द्याव्या असं आम्ही आंदोलन 12 तारखेपासून आम्ही करतोय. आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाडमधल्या 14 तळ्यापासून महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज पायी मुंबईकडच्या दिशेनं निघतोय. त्यामध्ये आमच्या सोबत आमच्या मेंढ्या, शेळ्या, गुरं, ढोरं, घोडी, कुत्री, कोंबडी, आमची लहान पोरं सगळी आमच्या बरोबर असतील. 3 दगडाच्या चुलीवरती जसं मेंढ्राकडे गेल्यानंतर आमचा स्वयंपाक होतो तशा पद्धतीनं आम्ही तिथं त्या पद्धतीनं सगळं आंदोलन करणार आहोत. आणि जेव्हा आझाद मैदानावरती हा 20-25 लाख लोकांचा जेव्हा मोर्चा धडकेल तेव्हा सरकारला तिथं एसटीचं सर्टिफिकेट देण्यावाचून पर्याय राहणार नाही अशा पद्धतीची आम्ही सगळी व्यूहरचना तयार केलेली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची गरज नसताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्व्हेमधून आपण शिफारस करू असं वेळोवेळी सरकार सभागृहामध्ये म्हणतंय. आम्ही त्यांना एवढंच सांगतो की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्व्हेची गरज नाही, आम्ही समावेश करा म्हणत नाही, आम्ही अंमलबजावणी करा म्हणतोय. असं असताना सुद्धा ते नेहमी वेगवेगळी उत्तरं देत आहेत. मध्य प्रदेश सरकारनं गोंड गोवारींच्या बाबतीमध्ये एक परिपत्रक काढलं जे महाराष्ट्रामध्ये गोंड गोवारींच्या न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी न्याय मिळवला. 111 लोकांच्या हत्या त्यामध्ये झाल्या, पण ते एका 4 ओळीच्या परिपत्रकामध्ये मध्य प्रदेश सरकारनं तिथला त्या प्रश्न निकाली काढला. या समाजाची आर्थिक ताकद सर्व क्षेत्रात पाठीमागं असल्यामुळं या समाजाला आरक्षणाची गरज आहे. एवढ्या मोठ्या संख्येत असणारा हा समाज 16 लोकसभेपर्यंत देखील या समाजाचा खासदार होऊ शकला नाही. यामध्येच या समाजाचं मागासलेपण या राज्याला तो तुम्हाला सर्व पत्रकार मंडळीला दिसत आहे.
आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी कुठं कायदा करण्याची गरज नाही, कुठं टीची नेमणूक करण्याची गरज नाही, किंवा यासाठी एखादी समिती नेमण्याचीही गरज नाही. घटनेमध्ये धनगर समाजाला आरक्षण हे दिलेलं आहे, परंतु घटना ही इंग्रजीमध्ये असल्यामुळं ती हिंदी किंवा मराठीमध्ये जर ही घटना लिहिलेली असती तर गेल्या 60 वर्षापूर्वीच धनगर समाजाला आरक्षण मिळालं असतं. परंतु इंग्रजीमध्ये धनगड म्हटल्यामुळं धनगर समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही. आणि ही साधी चूक, अशाच प्रकारची चूक मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, बऱ्याचशा राज्यामध्ये झालेली होती. तर आम्ही या ठिकाणी जे परिपत्रक आणलेलं आहे मध्य प्रदेश सरकारचं आणि बिहार सरकारचं, या सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं, मुख्य सचिवानं, जिल्हाधिकाऱ्यांना साधं पत्र दिलेलं आहे. आणि त्या पत्राच्या माध्यमातून इंग्रजीमध्ये त्याला लोहारा म्हणावं आणि हिंदीमध्ये त्याला लोहार म्हणावं, अगदी एवढा परिपत्रक महाराष्ट्र सरकार काढू शकतं. साधारणपणे 5 ते 6 रुपयाचा खर्च आहे. 5 रुपयाचा कागद आणि 1 रुपयाच्या शाईमध्ये या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटतोय. परंतु महाराष्ट्र सरकार धनगर समाजाची टीचच्या माध्यमातून नेमणूक करून ते दिल्लीला पाठवणं आणि जे दिल्लीला पाठवायचं मराठा समाजाचं आरक्षण ते इथं करणं, म्हणजे निश्चितपणानं मराठा समाजाची आणि धनगर समाजाची दोन्ही समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 5 वर्षातला या सरकारचा कारभार आपण पाहिला तर निश्चितपणानं की या सरकारनं जो भी कारभार केलेला आहे तो निश्चितपणानं कोणताही धोरणात्मक निर्णय सरकार घेत नाही. या राज्यामध्ये कुठलाही फेरबदल या सरकार करू शकलं नाही. ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या, जे प्रश्न होते, ते फक्त गोलमाल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करताय. तर सरकारला तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की धनगर समाज आता शिकलेला आहे, त्यांच्यातली मुलं शिकलेली आहे, तुम्ही तात्काळपणानं या माध्यमातून ही दुरुस्ती करावी आणि दुरुस्तीनंतरचे जे परिणाम आहेत, कोणी धनगड असतील ते कोर्टामध्ये जातील, ते सगळं फेस करायची आमची तयारी आहे. तुमच्या बाजूनं तुम्ही धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ परिपत्रक काढून सोडवावा, अन्यथा आम्हाला निश्चितपणानं तुमच्या बाबतीमध्ये हे सरकार आम्हाला गाडावं लागणार आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातला धनगर समाज आता पिटून उठलेला आहे. राम नाम सत्य होण्या अगोदर या सरकारला शांतपणे यावं. त्यांनी तात्काळ या धनगर समाजाच्या आरक्षणाची दुरुस्ती करावी, साधं परिपत्रक काढावं. आम्ही सरकारला बाकी काय करा, याला बजेट करायची गरज नाही, याला काय वेगळं अधिवेशन घेण्याची गरज नाही, याला कुठल्या कॅबिनेट बैठकीचीही गरज नाही. आणि साधं मुख्य सचिव या ठिकाणी परिपत्रक काढू शकतात आणि आमच्या आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो. तर तो सरकारनं सोडवावा एवढंच या प्रसंगाने सांगतो. आणि यानंतर पुढचं आंदोलनाची दिशा आणि या राज्यामध्ये ही जी आंदोलन चालू आहे आणि पुढं कशा कशा पद्धतीनं, मुंबईमध्ये आम्ही साधारणपणे फेब्रुवारीच्या दरम्यान मुंबईमध्ये मोठं 25 लाख धनगर समाज मुंबईमध्ये जाणार आहे आणि या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावणार आहे, पण ती वेळी सरकारनं आणू नये अशी आमची अपेक्षा आहे. पुढची माहिती आपल्याला किंवा आंदोलनाची दिशा ही माननीय गोपीचंद पडळकर आपल्याला देतील. नमस्ते. धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा आम्ही 1 ऑगस्ट पुण्यातून चालू केला दुधाने लॉनवरून, 31 ऑगस्ट औरंगाबाद, 16 ऑक्टोबर आरेवाडीचा बंद, तिथं हार्दिक पटेलांना बोलवून आम्ही 7-8 लाख लोक गोळा करून आम्ही तो आंदोलन पुढे नेलेला आहे. राज्यभरामध्ये 91 सभा जिथं भारतीय जनता पार्टीचे आमदार 1000 पासून 10000 मतापर्यंत निवडून आलेले आहेत आणि तिथं धनगर समाजाची संख्या 35000 पुढे आहे. असे 91 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही जनजागृती सभांचं नियोजन केलेलं आहे. त्यापैकी 8-10 सभा झालेल्या आहेत. उद्या राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांच्या मतदारसंघामध्ये, तिथल्या लोकांना आम्ही अपील करतोय की यांना मतदान करू नका,
त्याचे दुसरे आमदार नारायण फुचे बदनापूरचे, तिथेही आमची उद्या सभा आहे, आणि तिसरे आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघामध्ये उद्या आमची सभा आहे. 16 तारखेला परत असाच आमचा राज्यभर दौरा आहे. आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जी 72,000 पदांची मेगा भरती जाहीर केलेली आहे, एका समाजाला वेगळा न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय देण्याची जी सापत्न भावाची भूमिका सरकार घेतय, सरकारला महाराष्ट्रातल्या तमाम 2 कोटी धनगरांच्या वतीनं आम्ही एक प्रतिनिधी म्हणून सांगतोय की तुम्ही ही मेगा भरती धनगर समाजाला सर्टिफिकेट दिल्याशिवाय करू नका, अन्यथा त्याचे परिणाम खूप या महाराष्ट्रामध्ये वाईट होतील. धनगर समाजाचा प्रतिनिधी किंवा तितकी संख्या सभागृहामध्ये नसल्यामुळं धनगर समाजाला ग्रहीत धरायचं काम बीजेपीचं सरकार करतंय. धनगर समाज कुठं जात नाही, तो आमच्याच पाठीमागे येणार. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसनं 70 वर्ष फसवलंय, मग आम्ही 5 वर्ष फसवलं तर काय होतंय, अशी एक त्यांची धारणा झालेली आहे. राज्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यसभा दिली म्हणजे धनगरांचा प्रश्न मिटला, अशी एक सरकारची भावना झालेली आहे. पण ती काय आमच्यावरती उपकार केलेला नाही. आम्ही तुम्हाला सरकारमध्ये आणलंय म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व दिलंय, तो विषय पूर्ण वेगळा आहे. आमच्या लोकांची मागणी आहे की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या. आणि आता उत्तमराव जानकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या तुम्ही चर्चा करताय की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनं सर्वे केलाय, तो सर्वे पॉझिटिव्ह आलाय, कोणमध्ये निगेटिव्ह आलाय. पण सर्वेचीच धनगर समाजाच्या आरक्षणाला गरज नाही. एखाद्या नवीन जमातीचा जर समावेश SC आणि ST मध्ये करायचा असेल तर त्या समूहाचा अभ्यास करणं, त्याच्या चाली रीती रूढी परंपरा देवदेवता काय आहे याचा सगळा अभ्यास करून त्याची शिफारस केंद्राकडे पाठवणं ही प्रक्रिया आहे. आणि धनगर समाजाचा ऑलरेडी समावेश असल्यामुळं आमची मागणी अंमलबजावणीची आहे, समावेशाची नाही आहे. सर तिथं भाषणामध्ये सांगतो की धनगर आता ST आरक्षण मागतोय, मागत नाही आम्ही, आम्ही अंमलबजावणी करा म्हणतोय. ही त्यांनी गोष्ट लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. आणि मध्य प्रदेश सरकारनं एक परिपत्रक काढलंय गोंड गोवारी या राज्यामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गोंड गोवारीचं एक फार मोठं आंदोलन 91 साली झालं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गोळ्या झाडायचे आदेश दिले, 111 लोकांचा बळी गेला. महाराष्ट्रामध्ये गोंड गोवारींची त्यांनी दुरुस्ती केली नाही, केंद्राकडे पाठवलं नाही, त्यांनी न्यायालयामध्ये न्याय मिळवला. आणि तीच दुरुस्ती मध्य प्रदेश सरकारनं फक्त 4 ओळीचं परिपत्रक काढून केली. त्यांनी परिपत्रक असं काढलं की सरकारच्या लक्षामध्ये आलेलं आहे की हे गोंड आणि गोवारी हे वेगवेगळे आहेत, हे पृथक पृथक आहेत, आणि यांना ST दाखले द्या. आणि 1956 राज्यसभेमध्ये एक बिल आहे, पाटसकर मंत्र्यांनी ते केलेलं आहे की एखाद्या राज्यामध्ये SC आणि ST जमातींना त्याचा फायदा लाभ मिळतोय का नाही बघण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. आणि त्याच्यासाठी तिथला काना मात्रा वेलांटी उपकार किंवा एखाद्या शब्दामध्ये एखादा अक्षर चुकला असेल तर त्याची दुरुस्ती त्या सरकारच्या प्रमुखानं करावी आणि तसं फक्त केंद्राला माहिती द्यावी. म्हणून आम्ही सरकारला एवढंच सांगतोय, मध्य प्रदेश सरकारनं आणि बिहार सरकारनं लोहाराच्या बाबतीमध्ये जे परिपत्रक काढलंय ते फक्त 4 ओळीचं परिपत्रक काढा. सरकार पुन्हा आम्हाला निरोप दिले होते की आम्ही तुम्हाला ST सवलती करतो, चालू करतो. आम्हाला असलं कुठलंही लगाडीचं काही नको आहे, आम्हाला ST सर्टिफिकेट द्या, आम्हाला सवलती मिळतील. म्हणून तुम्ही 4 ओळीचं परिपत्रक काढा की या राज्यामध्ये जो 36 नंबरला धनगर आणि ओराण आहे त्याला मराठीमध्ये धनगर म्हणावं, इंग्लिशमध्ये त्याला धनगड किंवा धनगड म्हणावं आणि यांना ST सर्टिफिकेट द्यावं. ज्यांना कोर्टामध्ये जायचं आहे तो धनगड जायला, जो या राज्यामध्ये राहायच नाही, या महाराष्ट्रामध्ये नाही, या देशामध्ये धनगड नाही. आणि मग ते म्हणतात धनगड कुठं आहे तर त्याला समोर आणा, त्या बाबतीत पण ते सरकार तयार नाही. म्हणून सरकारला आम्ही सरकारच्या निषेधात ही मेगा भरती तात्काळ थांबवावी, धनगर समाजाला तुम्ही ग्रहीत धरू नये. तुम्हाला जर 2019 मतदान पाहिजे असेल तर ते धनगडाचं मतदान मागावं, धनगराच्या दारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी येऊ नये. जे कोण धनगड या राज्यामध्ये आहेत किंवा जे खोटे धनगड तुम्ही उभा केले त्यांच्या घरी मतं मागायला जावी. म्हणून ही प्रक्रिया तुम्ही रद्द करा आणि तुमच्या सरकारच्या निषेधामध्ये 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर आम्ही महाराष्ट्रातल्या धनगर समाज बांधवांना काळे झेंडे घरावरती लावा. हे सरकार किती चुकीच्या पद्धतीनं फसवतंय, गंडवतंय, त्या निषेधात, सरकारच्या निषेधात ह्या आठवड्यामध्ये पूर्ण दिवस आपल्या प्रत्येक घरावरती काळा झेंडा किंवा काळे गुढे उभारून हा सप्ताह सरकारच्या निषेधार्थ धनगर समाज हा साजरा करणार आहे. आणि राज्यभर आम्ही आता पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या जिथं जिथं आमदार खासदार मंत्री आहेत तिथं आम्ही सभा घेतोय. आणि पुढच्या महिन्यामध्ये तारीख आम्ही तेव्हा डिक्लेअर करू. 14 तळ महाडमध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
या 14 तळ्यातून आम्ही मुंबईकडे एक पायी रॅली काढतोय. त्या रॅलीमध्ये धनगर समाजाची लाखो लोक असतील. शेळ्या मेंढ्या गुरं जनावर घोडी कोंबडी कुत्री सगळी आमच्या बरोबर असतील. आणि आम्ही जिथं आमचा मुक्काम होईल तिथं आम्ही 3 दगडावरती आमच्या आया बहिणी जसं मेंढ्या राखायला रानावनामध्ये जातात तिथं जशा पद्धतीनं राहतात तशा पद्धतीनं चुलीवरती स्वयंपाक करून आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानावरती जाऊ. ज्या दिवशी आझाद मैदानावरती महाराष्ट्रातला धनगर पोहोचेल इतिहासामध्ये असं कुठलंही आंदोलन झालेलं नसेल आणि तेव्हा जो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील हे आम्ही आपल्या माध्यमातून सांगू. त्याची तारीख आम्ही जाहीर करू. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही ते सगळे तिथली परिस्थिती बघून ते तारीख आम्ही जाहीर करू. या सर्व पक्ष फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण करतात पण बंद खोलीमध्ये जेव्हा बसतात तेव्हा ते सगळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यांना धनगर समाजाला आरक्षण देण्यामुळं 35 विधानसभा मतदारसंघ आरक्षित होणार आहेत आणि त्यापैकी बरेच मतदारसंघ हे पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्यातले असे मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. 6-7 लोकसभेचे मतदारसंघ आरक्षित होणार आहेत आणि आदिवासी लोकांना हे पुढे करायचं काम हेही सरकार करतं आणि मागचंही सरकार करत होतं. ऍक्च्युली आदिवासी लोकांचा या आरक्षणाचा त्यांना काही नुकसान होत नाहीये. ST आरक्षण आणि SC आरक्षण हे लोकसंख्येप्रमाण असतं. जेवढी त्यांची संख्या आहे आणि दर 10 वर्षानंतर आदिवासी SC आणि ST फक्त जात नियाय जनगणना होते आणि ती डिक्लेअर होते. 1.5 कोटी आदिवासी या राज्यामध्ये आहेत आणि त्यांच्या संख्येवारीनुसार 25 विधानसभा मतदारसंघ या राज्यामध्ये आरक्षित आहे. उद्या धनगरांचा यामध्ये समावेश होण्यानं आदिवासीला काहीच फटका बसणार नाही. त्याचं कुठला मतदारसंघ वजा होणार नाही. त्याचं नोकरीतला शिक्षणातला कुठलंच काही अडचण येणार नाही. पण असं भासवलं जातंय की आदिवासी लोकांचा विरोध आहे. ऍक्च्युली आदिवासी लोकांना याचा कुठलाही त्रास नाही. नाही आता संख्या बऱ्यापैकी बीड मध्ये आहे, परभणी मध्ये आहे, सांगली विधानसभा आहे, माढा आहे, जालना आहे. म्हणजे आता ते संख्येवारीनुसार ठरतील. बारामती मतदारसंघ आहे, नांदेड आहे, नांदेड आहे. आता कसं आहे गट वगैरे हे आता तुम्हाला वाटतंय असं जनता सगळी एका बाजूला झालेली आहे. आम्ही निमित्त मात्र दोघं आहोत. तुम्ही आता सगळे आंदोलन बघितले असतील. अनेक लोक आंदोलन करतात पण सगळी लोक आता या आंदोलनामध्ये अखेरच्या लढ्यात सामील झालेली आहेत. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाला अनेक दिंड्या येत असतात पण महत्वाची आळंदीची दिंडी असते आणि तशीही आम्ही आळंदीची ज्ञानोबाची आणि तुकोबाची पालखी घेऊन आम्ही उत्तमराव गोपीजन चाललेलो आहे. आम्ही नामात्र आहोत असा कुठलाही आमच्यात गट नाही. सगळी लोक आमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही आता रोज बघताय 10-20 हजार लोकांचे मेळावे तालुका लेवलला होत आहेत. शेवटचा माणूस आम्ही जागा केला. आम्ही काही वेगळं केलेलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक समाजातल्या लोकांना इत्यंभूत आरक्षणाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे असा कुठलाही गट नाही. समाजात गट नसेल तुम्ही जे आरक्षणासाठी म्हणता तुमच्या सगळ्यात आधी महादेव जानकर सुरुवातीची गेले 20 वर्षापासून आरक्षणासाठी म्हणताय तुमच्यात गट तट नसती तर तुम्ही सगळे महादेव जानकर तुमच्यावर आहात का? सगळे एकत्र आहात का? नाही 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 ते आता सरकारमध्ये आहेत. सरकारचे प्रतिनिधी आहेत. असलो रे प्रत्यक्ष जरी तुमच्या तुमच्यावर येऊ शकले नसले तरी बरोबर आहेत का? या नाही नाही ते आरक्षणाच्या बाजूनच आहेत ना. ते त्यांचा वैयक्तिक विषय असेल तो त्यांना प्रश्न विचारा. नाही या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला निरोप दिले होते. आम्ही त्यांची जी मंडळी आहेत त्यांना आम्ही इत्यंभूत माहिती दिलेली आहे. ST सारख्या सवलती करू असा एका जबाबदार मंत्र्यांचा आम्हाला फोन आला होता. आम्ही विचारलं ST सारख्या सवलती म्हणजे तुम्ही काय करणार? नाही त्यांना जे स्कॉलरशिप आहे त्यांना जे सुविधा मिळत आहेत लाभ मिळत आहेत ते आम्ही करू. आणि म्हणलं अशा गोष्टीला धनगर समाज तयार नाही. आम्हाला ST सर्टिफिकेट द्या त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. काँग्रेसचा जो अहवाल आहे तो किंवा त्याच्यावर ATR सतत ऐकवाडायचा
नाही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या ही संविधानिक संस्था नाही मुळात. आणि आमचं म्हणणं समजून घ्या की धनगर समाजाला संशोधनाची गरज नाही, समावेश असल्यामुळं. आणि बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश मध्ये इथं दुरुस्ती केलेली आहे त्या सरकारनं, त्यामुळं नव्यानं काहीतरी कळवायचं आहे. हे आदिवासी आहेत ना, आता आम्ही भटके आदिवासी म्हणून सरकारनं आम्हाला गृहित धरलंय ना, ते चुकीचं आहे. ते त्यांना केंद्राकडे शिफारस पाठवून धनगरांना 50 वर्ष आरक्षण न मिळण्याची तजवीज सरकारला करायची. केंद्राकडे शिफारस पाठवून आरक्षण मिळत नाही तिथली प्रक्रिया खूप किचकट आहे. गोव्यामध्ये गवळी धनगर नावाचा एक समूह आहे आणि त्यांची रास्त मागणी आहे, सरकार त्यांच्या बाजून आहे. त्यांनी एका संविधानिक संस्थेची निर्मिती करून पॉझिटिव्ह अहवाल सरकारला पाठवला, 4 वेळा तो आरजीआय मधून परत आला. तुम्ही जसं म्हणताय ना मध्य प्रदेश सरकारचं 4 वेळेचं परत पत्र काढले सुटून जाईल, बरोबर. इतका सोपा पर्याय असताना तो अवलंबला जात नाही कुठल्याही सरकार असतो, कारण तुमचं म्हणणं आहे की त्याला द्यायचं असतं, कारण त्यांचं मत आहे की त्याला दिलं की सगळं आरक्षित होतो. कारण मागचं सरकारला पण तसंच वाटत होतं राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना की धनगर काय झोपलेला आहे तो कुठं काय उद्रवी मुली दाखवणार नाही. आणि जेव्हा सत्तांतर झाल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की धनगर समाज सुद्धा स्वतःचं उद्रवी मूल्य दाखवतोय, त्याचा उद्रवी वाढलाय. या सरकारला पण तसंच वाटतंय, ह्या सरकारला घालवू ना. 2001 कोटीच्या लोकसभेमध्ये त्यांना कळत केंद्रातली सत्ता सुद्धा जाऊ शकते धनगर समाजामुळे. 16-17 लोकसभा मतदारसंघ पाडायची ताकद समाजामध्ये आहे आणि आम्ही आता त्या पद्धतीनेच आम्ही लोकांच्या मध्ये जातोय, लोकांना जागृत करतोय.